नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं सर्वांचं परत एकदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे तीन जुलै दोन हजार एकवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण अजूनही जर चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलं तर तुम्ही या ठिकाणी चॅनलला लगेच सुद्धा करून घेऊ शकता या ठिकाणी मी तुम्हाला सर्व विद्यार्थ्यांना एक चॅलेंज दिली आहे एक जुलै पासून तुम्ही दररोज आता व्हिडिओ बघायला सुरुवात करा आतापर्यंत तुम्ही जर व्हिडिओ पाहिले नसतील तर काय हरकत नाही एक जुलैपासून स्टार्टिंग करा आणि तीस जुलैपर्यंत स्वतःसाठी एक चॅलेंज घ्या एक ते तीस जुलैमध्ये दररोज न चुकता ही जी काही सिरीज आहे चालू घडामोडीची ती तुम्ही व्यवस्थितपणे पाहून चला या ठिकाणी एक तर तुम्हाला लवकर उठायची सवय पण लागेल आणि दररोज न चुकता चालू घडामोडीचा अभ्यास करण्याची सुद्धा सवय लागून जाईल ठीक आहे चला तर विद्यार्थी मित्रांनो मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काय शेवटचा प्रश्न विचारला होता त्याचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न जी ट्वेंटी गटाची परराष्ट्र मंत्र्यांची बैठक एकोणतीस जून रोजी कोणत्या देशामध्ये झालेली होती तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलंय पर्याय क्रमांक बी या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर जी ट्वेंटी गटाची परराष्ट्र मंत्र्यांची बैठक एकोणतीस जून रोजी जपान या देशामध्ये पार पडलेली आहे आता या ठिकाणी कोणत्या ग्रुप बद्दल बोलण्यात आलं जी ट्वेंटी ग्रुप बद्दल तर याच्याबद्दल सुद्धा लगेच थोडक्यात महत्वाची माहिती लिहून घ्या पहा पहिली गोष्ट जी ट्वेंटी म्हणजे काय ग्रुप ऑफ ट्वेंटी म्हणजेच काय वेगवेगळ्या वीस देशांचा हा एक गट आहे समूह आहे ज्या ठिकाणी या जी ट्वेंटीची स्थापना झाली होती सव्वीस सप्टेंबर एकोणीसशे नव्याण्णवला ला आणि सध्याचे अध्यक्ष म्हणजे दोन हजार एकवीसचे चे अध्यक्ष कोण आहेत मारिओ ड्रॅगी आणि हे कोणत्या देशाचे आहेत इटली या देशाचे आहेत आणि या ठिकाणी अजून एक महत्वाचा पॉइंट लिहून घ्या हे जे काय जी ट्वेंटी समूह आहे याचा उद्देश काय असतो तर याचा उद्देश लिहून घ्या मोठो लिहून घ्या जागतिक अर्थव्यवस्थेतील महत्वांच्या मुद्द्यांवरती चर्चा करण्यासाठी महत्वपूर्ण औद्योगिक आणि विकसनशील अर्थव्यवस्था एकत्रित आणणे हा याच्या मागचा प्रमुख उद्देश आहे क्लिअर आता बोलूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिल्याकडे टोटल रोजच्या सारखे बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ शांत मनाने पहा सावकाश पहा एकही प्रश्न मिस नका करू आणि प्रश्नाच्या अतिरिक्त जेवढीही महत्वाची एक्स्ट्रा माहिती सांगेल ती सुद्धा व्यवस्थितपणे वहीमध्ये लिहून घ्या प्रश्न क्रमांक पहिला काय म्हणतो कोणत्या सार्वजनिक क्षेत्रातील बँकेने एक जुलै दोन हजार एकवीस रोजी सहासष्टावा वर्धापन दिन साजरा केलेला आहे आता या ठिकाणी सार्वजनिक क्षेत्रातील म्हटलेलं आहे म्हणजेच काय पब्लिक सेक्टर मधली तर त्या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी एसबीआय बँक विद्यार्थी मित्रांनो ही काय आहे पब्लिक सेक्टरमधील सर्वात मोठी बँक आहे एसबीआय बँक आणि या बँकेने एक जुलै दोन हजार एकवीस रोजी या बँकेने सहासष्टावा आपला वर्धापन दिन साजरा केलेला आहे आणि या ठिकाणी लगेच मग बँकेबद्दल आपण थोडक्यात रिव्हिजन करून घेऊया एसबीआय बँकेचा फुल फॉर्म काय स्टेट बँक ऑफ इंडिया हा झाला या बँकेचा सुंदर असा लोगो या ठिकाणी या बँकेची स्थापना झाली एक जुलै एकोणीसशे पंचावन्नला अध्यक्ष कोण आहेत या बँकेचे दिनेश कुमार खारा आणि या बँकेचं मुख्यालय कुठे आहे मुंबई या ठिकाणी पुढचा प्रश्न पोहोच प्रश्न क्रमांक दुसरा ग्लोबल स्टार्टअप इकोसिस्टीम निर्देशांक दोन हजार एकवीस मध्ये हा जो काय इंडेक्स आहे कोणता ग्लोबल स्टार्टअप इकोसिस्टीम निर्देशांक या इंडेक्समध्ये दोन हजार एकवीसच्या भारताचा क्रमांक कितवा आहे किंवा काय आहे तर दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी विसावा आपला जो काय भारत आहे आपल्या जी काय इंडिया आहे आपल्या इंडियाची रँक किती आहे विसावी रँक आहे आता या ठिकाणी दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत पहिली गोष्ट इंडेक्स का है? इंडेक्स हा इंडेक्सचं नाव काय ग्लोबल स्टार्टअप इकोसिस्टीम निर्देशांक म्हणजेच इंडेक्स आहे याच्यामधील मग टॉप पाच देश कोणकोणते कुन आहेत तर एक नंबरला आहे ए दोन नंबरला आहे के तीन नंबरला आहे इस्रायल चार नंबरला आहे कॅनडा आणि पाच नंबरला आहे जर्मनी आणि या ठिकाणी आपला पॅरा देश कितव्या क्रमांकावरती आहे विसाव्या नंबरवरती आहे हा हाच आपला भारत गेल्या वर्षी म्हणजे दोन हजार वीसच्या रँकिंगमध्ये कितव्या नंबरवरती होता तेविसावा आणि आता कितवा आहे विसाव्या म्हणजे तीन पॉईंटने आता वर आलेला आहे आपला भारत या ठिकाणी मग लगेच पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक तिसरा भारतामध्ये वस्तू व वस सेवा कर ज्याला आपण बोलतो जीएसटी ही जी काय जीएसटी प्रणाली आहे ती कधीपासून लागू करण्यात आलेली होती किंवा कधी लागू झालेली होती तर तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी एक जुलै दोन हजार सतरा ला आपल्या भारतामध्ये जीएसटी लावण्यात आलेली होती या ठिकाणी फुल फॉर्म काय गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स आता या ठिकाणी अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे हा जीएसटी तर या जीएसटी बद्दल एक महत्वाचे सहा सात प्रश्न आहेत जे की बऱ्याच वेळेला परत परत परीक्षेला विचारले आहेत काळजीपूर्वक आहे का एक दोन मिनिट एक्स्ट्रा लागतील व्यवस्थितपणे हे सगळे मुद्दे लिहून घ्या सर्वप्रथम जीएसटीचा फुल फॉर्म काय गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स मराठीमध्ये म्हणता येईल वस्तू आणि सेवा कर ही जी काय संकल्पना आहे जी एस टी संकल्पना ही कोठे निर्माण झाली सर्वप्रथम तर कॅनडा या देशामध्ये दे निर्माण झाली या ठिकाणी जीएसटी आपल्या भारतामध्ये केव्हा लागू करण्यात आली एक जुलै दोन हजार सतराला लागू करण्यात आली म्हणजेच काय इम्प्लिमेंट ज्याला आपण अंमलबजावणी असे सुद्धा म्हणतो आणि म्हणूनच जीएसटी दिवस हा आपण एक जुलैला दरवर्षी साजरा करतो या ठिकाणी जीएसटी म्हणजे कोणत्या प्रकारचा कर आहे असं तुम्हाला विचारलं जाणार तर जीएसटी हा अप्रत्यक्ष कर आहे म्हणजेच काय इनडायरेक्ट टॅक्स आहे क्लिअर गोष्टी लक्षात आल्या चौथा मुद्दा लिहून घ्या हे जे काही जीएसटी आहे तर त्या जीएसटीची एक परिषद असते तर त्या जीएसटी परिषदेचा प्रमुख कोण असतात असा प्रश्न विचारला जातो तर जीएसटी परिषदेचा प्रमुख हा केंद्रीय अर्थमंत्री असतो आणि सध्याचे केंद्रीय अर्थमंत्री कोण आहेत निर्मला सीतारामन पुढचा मुद्दा लिहून घ्या हे जे जी काही जीएसटी विधेयक आहे ते मंजूर करण्यासाठी कोणती घटना दुरुस्ती करण्यात आली तर एकशे एक नंबरची घटना दुरुस्ती करण्यात आली जीएसटी विधेयक मंजूर करण्यासाठी आणि त्यानंतरचा पुढचा पॉईंट लिहून घ्या तुम्हाला बऱ्याच वेळेला असं विचारलं जाईल की ही जी काही जीएसटी आहे त्याचे किती प्रकार आहेत तर जीएसटीचे तीन प्रकार आहेत पहिला प्रकार आहे एस जीएसटी ज्याला म्हणतो आपण स्टेट गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स दुसरा टाईप आहे सी जीएसटी म्हणजे त्याचा फुल फॉर्म काय सेंट्रल गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स आणि तिसरा प्रकार आहे आय जी एस टी ज्याला आपण म्हणतो इंटिग्रेटेड जीएसटी म्हणजेच काय गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स आणि शेवटचा एक मुद्दा लिहून घ्या जीएसटी लागू करणारा पहिला देश कोणता होता तर त्या देशाचं नाव आहे फ्रान्स कधी लागू करण्यात आला फ्रान्समध्ये एकोणीशे ला आणि जीएसटी आपल्या भारतामध्ये केव्हा लागू करण्यात आली दोन हजार सतरामध्ये क्लिअर गोष्टी लक्षात आल्या एक दोन मिनिट एक्स्ट्रा लागतील परंतु इतंभूत माहिती गोळा करणे सर्वात जास्त महत्वाचं आहे या ठिकाणी पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक कर चौथा दरवर्षी कोणता दिवस राष्ट्रीय डॉक्टरांचा दिवस म्हणून आपण साजरा केला जातो म्हणजेच काय नॅशनल डॉक्टर्स डे म्हणून कधी सेलिब्रेट केला जातो तर चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए एक जुलैला दरवर्षी नॅशनल डॉक्टर्स डे म्हणजेच राष्ट्रीय डॉक्टरांचा दिवस किंवा डॉक्टरांचा राष्ट्रीय दिवस म्हणून आपण साजरा करत असतो या ठिकाणी मग लगेच पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक पाचवा स्टार मार्क करून ठेवा इम्पॉर्टंट प्रश्न आहे जे काही नीती आयोग आहेत तर त्या नीती आयोगाचे सध्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजे सीईओ कोण आहेत सीईओ चा फॉर्म काय चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर असा याचा फुल फॉर्म होतो मराठीमध्ये त्याला म्हटलं जातं मुख्य कार्यकारी अधिकारी तर नीती आयोगाचे सध्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून सध्या कामकाज कोण पाहत आहेत पर्याय क्रमांक डी अमिताभ कांत आता या ठिकाणी मग असा प्रश्न काय विचारण्यात आला तर अमिताभ कांत हे सीईओ आहेत नीती आयोगाचे या ठिकाणी त्यांच्या कार्यकाळामध्ये एक वर्षाची वाढ करण्यात आली आहे म्हणजेच काय त्यांचं जे काय कामकाज आहे कार्यकाळ आहे त्याच्यामध्ये एक वर्षाचं एक्सटेन्शन देण्यात आलेलं आहे म्हणजेच काय वाढ करण्यात आली आहे तर या ठिकाणी नीती आयोगाबद्दल बोलण्यात आलं तर नीती आयोगाबद्दल चार महत्वाच्या गोष्टी लिहून घ्या पहिली गोष्ट नीती आयोगाची स्थापना झाली एक जानेवारी दोन हजार पंधराला ला नीती आयोगाचे अध्यक्ष कोण असतात असा बऱ्याच वेळेला प्रश्न विचारला आहे तर नीती आयोगाचे अध्यक्ष असतात देशाचे पंतप्रधान आणि सध्या देशाचे पंतप्रधान कोण आहेत माननीय नरेंद्र मोदी या ठिकाणी नीती आयोगाचे उपाध्यक्ष कोण आहेत राजीव कुमार आणि सीईओ मुख्य कार्यकारी अधिकारी कोण आहेत अमिताभ कांत ज्यांचा एक वर्षाचा आता कामकाज त्यांचं वाढवलेलं आहे ड्युरेशन वाढवलेलं आहे पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक सव्वा नुकतेच जगातील सर्वात तरुण शतरंज ग्रँडमास्टर कोण बनलेला आहे सहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी अभिमन्यू मिश्रा पा फोटोच्या माध्यमातून मी या ठिकाणी फोटो दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे या मुलाचं नाव आहे अभिमन्यू मिश्रा फक्त बारा वर्षाचा हा मुलगा आहे आणि हा जगातील सर्वात तरुण शतरंज ग्रँड मास्टर बनलेला आहे पुढचा प्रश्न पड्या प्रश्न क्रमांक सातवा प्रकाश जावडेकर यांनी नुकतेच आशियाचा सर्वात लांब ट्रॅक नॅट्रॅक्स हायस्पीड स्पीड ट्रॅकचे उद्घाटन कोणत्या शहरामध्ये नुकतेच केलेले आहे सातव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी इंदोर या शहरामध्ये प्रकाश जावडेकर यांनी आशियाचा सर्वात लांब ट्रॅक ज्याचं नाव आहे ट्रॅक्स हाय स्पीड ट्रॅकचे उद्घाटन नुकतेच इंदोर या शहरामध्ये केलेले आहे आता या ट्रॅकबद्दल तुम्हाला थोडीशी माहिती सांगायची म्हटली तर पहा हा जरा सुंदर असा या ट्रॅकचा फोटो या ठिकाणी या ट्रॅकबद्दल तीन गोष्टी लिहून घ्या पहिली गोष्ट लिहून घ्या आशिया खंडातील हा सर्वात मोठा ट्रॅक आहे आणि जगातील म्हटलं तर जगातील आहे विद्यार्थी मित्रांनो पाचवा सर्वात मोठा ट्रॅक ज्याच्या अंतर्गत हे कशाच्या अंतर्गत बांधण्यात आलं आहे तर आत्मनिर्भर भारत या योजनेच्या अंतर्गत या उपक्रमाच्या अंतर्गत या ट्रॅकची बांधणी करण्यात आली आहे आणि या ठिकाणी आता काय काय होणार आहे तर या ठिकाणी जे काही रेसिंग स्पोर्ट्स रेसिंग कार असतात त्याची रेसिंग सुद्धा होणार आहे आता या ठिकाणी कारची चाचणी सुद्धा आपल्या भारतामध्ये आता केली जाऊ शकते या ट्रॅकच्या माध्यमातून क्लिअर गोष्टी लक्षात आल्या पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक आठवा स्टार मार्क करून ठेवा ग्लोबल सायबर सेक्युरिटी इंडेक्स दोन हजार मध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे तर आठव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए दहावा तर आपल्या भारताचा क्रमांक आहे दवा या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो काय विचारलं आहे ग्लोबल सायबर सेक्युरिटी इंडेक्स दोन हजार वीस चा यामध्ये दहावा रँक आहे आपल्या भारताचा तर या ठिकाणी याच्याबद्दल सुद्धा लगेच लिहून घ्या गोष्टी या ठिकाणी टॉप तीन देश कोणकोणते आहेत एक नंबरला आहे युएसए दोन नंबरला दोन देश आहेत युके आणि सौदी अरेबिया आणि तीन नंबरला देश आहे एस्टोनिया आणि या ठिकाणी अजून एक एक्स्ट्रा गोष्ट लिहून घ्या आशिया पॅसिफिक क्षेत्रामध्ये भारताने चौथे स्थान मिळवलेले आहे या मध्ये ही सुद्धा गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे या मध्ये अशा प्रकारे पुढचा प्रश्न पहिला प्रश्न क्रमांक नववा भारतीय हवाई दलाचे नवीन उपाध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे नव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी विवेक राम चौधरी या व्यक्तींची विद्यार्थी मित्रांनो भारतीय हवाई दल म्हणजेच काय इंडियन एअर फोर्स या ठिकाणी नवीन उपाध्यक्ष म्हणून यांची नियुक्ती करण्यात आली आहे तर याबद्दल लगेच मग आपण या आय ए एफ बद्दल थोडीशी माहिती जाणून घेऊया आय एफ चा फुल फॉर्म काय इंडियन एअरफोर्स मराठीमध्ये म्हटलं जाईल भारतीय हवाई दल ज्या ठिकाणी आपल्या इंडियन एअरफोर्सची स्थापना झाली आठ ऑक्टोबर एकोणीसशे ला म्हणूनच आठ ऑक्टोबरला आपण दरवर्षी भारतीय हवाई दल म्हणून आपण साजरा करतो या ठिकाणी भारतीय हवाई दलाचे अध्यक्ष कोण आहेत एअर चीफ मार्शल आर के एस भदोरिया म्हणजेच काय राकेश कुमार सिंग भदोरिया आणि हे कितवे अध्यक्ष आहेत भारतीय हवाई दलाचे सव्वीसावे अध्यक्ष आहेत आणि जसं की आपण प्रश्नामध्ये पाहिलं उपाध्यक्ष कोण आहेत विवेक राम चौधरी आणि भारतीय हवाई दलाचं मुख्यालय कुठे आहे नवी दिल्ली या ठिकाणी पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक दहावा टोरंटो आंतरराष्ट्रीय महिला चित्रपट महोत्सव दोन हजार एकवीस मध्ये कोणत्या चित्रपट निर्मात्याचे जो काही माहितीपट आहे डॉक्युमेंटरी आहे ज्याचं नाव आहे डिकोडिंग शंकर या डॉक्युमेंटरीने या माहितीपटाने सर्वश्रेष्ठ पुरस्कार जिंकलेला आहे तर दहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी दीप्ती पिल्लई शिवन या कोण आहेत विद्यार्थी चित्रपट आहेत आणि यांची एक डॉक्युमेंटरी आहे ज्याचं नाव आहे डी कोडिंग शंकर याने सर्वश्रेष्ठ पुरस्कार जिंकलेला आहे कशामध्ये टोरंटो आंतरराष्ट्रीय महिला चित्रपट महोत्सव दोन हजार एकवीस मध्ये अशा प्रकारे पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक अकरावा प्रत्येक वर्षी दरवर्षी कोणत्या तारखेला राष्ट्रीय टपाल कामगार दिवस हा साजरा केला जातो तर अकराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी एक जुलैला दरवर्षी राष्ट्रीय टपाल कामगार दिवस म्हणून आपण साजरा करत असतो आता या ठिकाणी तुम्हाला काळजीपूर्वक लक्षात ठेवायच्या आहेत गोष्टी पहा काय आहे या ठिकाणी मी लिहिलं एक जुलै आता एक जुलैला चार दिवस आपण साजरा करतो पहिला आहे जीएसटी दिवस क्लिअर गोष्टी लक्षात आल्या जीएसटी डे मी इथे लिहितो दुसरा आहे नॅशनल डॉक्टर डे जसं की आपण याच व्हिडिओमध्ये पाहिलेला आहे तिसरं काय आहे आपण आत्ताच पाहिलं राष्ट्रीय टपाल कामगार दिवस आणि चौथा कोणता दिवस आहे चार्टर्ड अकाउंट्स डे हा सुद्धा आपण एक जुलैला साजरा करत असतो या ठिकाणी मग आता एक जुलैला कोणकोणते दिवस आहेत जीएसटी दिवस डॉक्टर डे राष्ट्रीय टपाल कामगार डे आणि चार्टर्ड अकाउंट डे क्लिअर गोष्टी लक्षात आल्या आता पाहूया आजचा शेवटचा प्रश्न म्हणजे बारावा प्रश्न विम्बल्डन ओपन ग्रँड स्लॅम ही जी काही ट्रेनिस स्पर्धा आहे ती कोणत्या कोर्ट वरती खेळली जाते तर बाराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए ग्रास कोर्ट यावरती विद्यार्थी मित्रांनो ही अशा प्रकारची जी काही ओपन ग्रँड स्लॅम टेनिस स्पर्धा आहे विंबल्डन ही खेळली जाते या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो वेगवेगळ्या चार ग्रँड स्लॅम स्पर्धा होत असतात दरवर्षी या ठिकाणी त्या कोणकोणत्या आहेत एक नंबरला असते ऑस्ट्रेलियन ओपन दोन नंबरला असते फ्रेंच ओपन तीन नंबरला असते विंबल्डन आणि चार नंबरला असते युएस ओपन या ठिकाणी हे काय आहेत टेनिस टूर्नामेंट आहेत आणि या चार वेगवेगळ्या टुर्नामेंट असतात आणि बऱ्याच वेळेला असं विचारलं जातं की या कोणत्या कोर्ट वरती खेळल्या जातात तर लिहून घ्या व्यवस्थितपणे एक नंबरला आहे ऑस्ट्रेलियन ओपन जी की हार्ड कोर्ट वरती खेळली जाते दोन नंबरला फ्रेंच ओपन जी की क्ले कोर्ट वरती खेळली जाते 3 नंबरची स्पर्धा विंबलडन जी की ग्रास कोर्ट वरती खेळي जाते आणि 4 नंबरला यूएस ओपन जे की हार्ड कोर्ट वरती खेळي जाते क्लियर गोष्ट लक्षात आले आणि अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होता आजचे 12 प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काय फ्री ऑफ कॉस्ट डाटा आम्ही तुम्हाला देण्याचा प्रयत्न करत आहोत आपल्या मायबोली मराठी भाषे मध्ये कसा वाटला अवश्य कमेंट करून सांगा आणि तुमच्या आजचा खास प्रश्न कोणत्या व्यक्तीला पुन्हा एकदा अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया म्हणून नियुक्त केले गेले आहे राजू चोपडा राजू महर्षी कृष्णमूर्ती सुब्रमण्यम की के के वेणुगोपाल तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थींना या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये बिंदास्पणे टाईप करून सांगा या प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर काहीच हरकत नाही परंतु प्रयत्न करणं ट्राय करणं हे सर्वात जास्त महत्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं याचं सुद्धा अनुकरण करणं तेवढंच जास्त महत्वाचं सुद्धा आहे तर विद्यार्थी मित्रांनो टेलिग्राम चॅनलला नक्की जॉईन व्हा जेणेकरून तुम्हाला दररोजच्या क्लासेसच्या लिंक आणि दररोजच्या क्लासेसच्या महत्त्वाच्या पीडीएफ तुम्हाला लगेच भेटून जाईल या ठिकाणी टेलिग्राम चॅनलची चा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्याला क्लिक करा आणि टेलिग्राम चॅनलला तुम्ही नक्की जॉईन व्हा ठीक आहे या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो शेवटी एवढंच बोलेल की व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक फक्त लाईक करा तुमचे जे पण मित्रमैत्रिणी असेल त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि जर तुम्हाला काही मला सांगायचं असेल सुचवायचं असेल तर बिंदास्पणे तुम्ही कमेंट करून मला सांगू शकता आणि या ठिकाणी चॅनलला अजूनही सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला तुम्ही लगेच सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून जेवढेही अभ्यासाचे व्हिडिओ असतील त्या सर्व अभ्यासाच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर भेटून जाईल ठीक आहे आता भेटूया उद्या सकाळच्या सात वाजताच्या भागामध्ये तोपर्यंत धन्यवाद